थांबा, मी शेखरला बोलवतो, म्हणजे तो येणारच होता पण नाही. नको, मला मला समीधाला भेटायचंय. म्हणजे त्यांनीच मला बोलावलं होतं. हो, मी बोलवतो समीधाला. नाही, त्या नाही भेटू शकणार. नाही म्हणजे त्यांनी मला सांगितलं होतं तसं. त्यांची तब्येत बरी नाहीये. काय झालं त्यांना? काही नाही, थोडासा अशक्तपणा जाणवतोय. आणि त्यांच्यावर कुठलाही मानसिक ताण मला टाकायचा नाहीये. सो प्लीज. पण नारायण दादा, अरे तू तर म्हणत होतास विठ्ठल भाऊला तिने भेटायला नकार दिलाय म्हणून. अरे पुंडलिका, आपल्या विठ्ठलचं वागणं, त्याचा स्वभाव किती लागवी आहे माहितीये ना तुला. फार काळ त्याला कोणी नाही नाही म्हणू शकत नाही. नाही अर्थात त्याला खूप प्रयत्न करावे लागतात, हा भाग वेगळा. पण नारायण दादा, मागच्या वेळेस तिने एवढा हंगामा घातला तर? त्याने माफी सुद्धा मागितली विठ्ठल भाऊनी का? अरे चूक सुलक्षणा वहिनीची होती ना. हे बघ, माझा या गोष्टींवर कधीच विश्वास बसला नाही. म्हणजे ती व्यक्ती समीधा आहे का सुलक्षणा आहे याची अजून मला खात्री पटलेली नाही. आणि जर का ती सुलक्षणा नसून समीधाच आहे, मग तिला आमच्याशी, म्हणजे माझ्याशी आणि विठ्ठलाशी असं बघण्याची गरज काय होती? नाही पण नारायण दादा, विठ्ठल भाऊना मग असं का वाटतं? अरे त्या दोघींमध्ये दिसण्यात साम्य नाहीये का? एवढंच कारण आहे. हे बघ, मला फारसं काय यातलं कळत नाही. मला एवढंच माहित आहे की या कोड्याचं उत्तर सुटलं पाहिजे, म्हणजे आपले सुद्धा प्रश्न सुटतील. म्हणजे काय? अरे ती जर का सुलक्षणा असेल तर आपल्याला कोड्याचं उत्तर मिळेल, आणि जर का ती समीधाच असेल तर आपला प्रश्न सुटेल ना बाबा. कुठला? अरे विठ्ठल लग्नाला तयार होईल नाही का? काय काही हरकत नाही. म्हणजे त्यांना त्रास होणार असेल तर मी नाही भेटत त्यांना. निघतो मी. बरं, या. येतो मी. पण काय झालंय त्यांना? म्हणजे डॉक्टरांना वगैरे दाखवलंय ना? सॉरी, मी जरा जास्त चौकशी करतोय. पण नाही नाही, विशेष काही नाही, जरा चक्कर आली तिला. चक्कर आली? चक्कर आली म्हणजे मग डॉक्टर काय म्हणाले? नाही, तसं डॉक्टरला दाखवण्यासारखं काही नाही झालं. तिला ना दिवस गेले. होतं कधी कधी असं. समीधाला दिवस गेलेत? कमाल आहे. म्हणजे चांगली गोष्ट आहे. पण समीधाला पण दिवस गेलेत? म्हणजे म्हणजे समीधाला सुद्धा ती पण गरोदर आहे. ती पण म्हणजे पण म्हणजे
समिता गरोदर आहे ही खूप चांगली गोष्ट आहे. पण तुम्ही त्याची व्यवस्थित काळजी घ्या. मी म्हणजे तुम्ही घ्यालच हो. आणि हो, माझी काही मदत लागली तर सांगा मला. मी नक्की मदत करेन. आणि हो, तिला गोड खायला द्या. सॉरी, तिला म्हणजे त्यांना आवडेल. आम्ही घेऊ तिची काळजी. या तुम्ही. हो, म्हणजे सॉरी, मी निघतो. मी हे शेखर, मला हे विठ्ठलचं वागणं काही बरोबर वाटत नाही. हे बघ तू. अण्णा माई, तुम्ही नका जास्त विचार करू. मी बघतो काय करायचं ते. तिकडे काय झालं असेल कोण जाणे. तरी सांगत होते मी विठ्ठलाला की काही गरज नाही तिकडे जायची. पण नाही, त्याचा हट्ट ना, गैरसमज दूर करायचा होता त्याला. काय होणार आहे? समिधा असून आहे तर सुलक्षणा दोघींनी मिळून माझ्या बिचाऱ्या विठ्ठलाची कुचंबणा करून टाकली आहे. रसिका, जरा गप्प बसतेस का? त्याला कसं हवं तसं त्याला वागू दे ना. नारायण, तू त्याच्यावर जायला पाहिजे होतस. बघा, मी यांना तेच सांगत होते की तू जरा गप्प बस ग आई. म्हणजे मी त्याला विचारलं होतं मी येतो म्हणून. अरे पण तोच नको म्हणाला, बघ ना. नाही, मला वाटतं विठ्ठलच बरोबर आहे. कारण तू जर का त्याच्याबरोबर गेला असतास तर कदाचित समिताला अवघडल्यासारखं झालं असतं. आणि विठ्ठल ज्या उद्देशाने तिकडे गेलाय तो उद्देश बाजूलाच राहिला असता. कसला उद्देश आणि कसलं काय? काही नाही, सगळा हट्टीपणा आहे नुसता. आणि तिकडे जर त्याच्या मनाविरुद्ध झालं ना काही तर हा डोक्यात राप घालून घेईल आणि मग स्वतःच्या जीवाचं काही बरं. रसिका, गप्प बस. कुणाची वाट बघताना शुभ बोलावं आणि जमत नसेल ना तर गप्प बसावं. आई त्याला शहाणपणा म्हणतात आणि हल्ली सगळीकडे त्याचीच मानव आहे. मी सुलक्षणाला ओळखण्यात कधीच चूक करणार नाही. ती सुलक्षणाच आहे, माझी सुलक्षणा. मी शोधून काढलेली प्रत्येक गोष्ट तिला हे मान्य करायला भाग पाडेल. पोलिसांनी आणून दिलेल्या सामानातील सुलक्षणाचे नसलेले मोत्याचे दागिने, हॉस्पिटलचा रिपोर्ट, त्या समिधाचं सुलक्षणासारखं हुबेहूब दिसणं, बोलणं, वागणं आणि आता तिचं प्रेग्नंट असणं. सुलक्षणा घरातन बाहेर पडली तेव्हा ती सुद्धा प्रेग्नंट होती. या सगळ्या गोष्टी हेच सिद्ध करतायत की जोगळेकरांच्या घरात समिधा म्हणून मावरणारी बाई माझी सुलक्षणाच आहे. अरे, तुम्ही कालच कॉफी घेऊन
का माझ्याची कॉफी आवडत नाही? नाही तसं नाही. तुम्ही अशा घाबरता का? मी मस्करी केली, आय एम सॉरी. नाही ठीक आहे, लगेच सॉरी म्हणायची काही गरज नाही. खर तर असं आई तर कॉफी प्यायची सवय नाही मला, आणि ते सुद्धा कोणी माझ्यासाठी असं बनवून आणते म्हटल्यावर. तुम्ही इतकं माझ्यासाठी या घरासाठी करत असता, मग स्वतःसाठी एक कप आईची कॉफी प्यायचा तुम्हाला हक्क नाही. मला असं वाटत ना कधी कधी तुम्ही खूप घाबरता, तुम्हाला दुःखी राहायला खूप आवडत. तसं काही नाही, म्हणजे मी आहे ती अशी आहे. आता मी दुःखी असते का आनंदी ते मी नाही सांगू शकत, पण माझ्यामुळे कोणी दुखावू नये एवढीच फक्त भीती असते मला. सगळ्यात आधी ही भीती काढून टाका, बघा तुम्हाला किती बरं वाटेल. कॉफी घ्या ना तुम्ही. विठ्ठल आला होता. म्हणत होता की तुम्हीच त्याला भेटायला बोलवलंय, पण मी सांगितलं स्पष्टपणे की तुम्ही नाही भेटणार. तुमची तब्येत बरी नाही असं सांगितलं मी त्याला. बरं केलं सांगितलं, तसंही मला बरं वाटत नाहीये, आणि त्यांना भेटायची फार उत्सुकता पण नाही. काय म्हणत होते ते? काही नाही, खोदून खोदून चौकशी करत होता की तुम्हाला नक्की काय झालंय. मग शेवटी सांगितलं की तुम्ही प्रेग्नंट आहात. ते ऐकल्यावर त्या माणसाचं नूरच पालटलं. सुरुवातीला काहीतरी विचित्र रिॲक्ट झाला, मग आनंदी झाला. मला ना त्याचं वागणं थोडंसं विचित्र वाटलं, म्हणजे तो वागतोय एक आणि त्याच्या डोक्यात काहीतरी वेगळं चालू आहे असं वाटत होतं. अरे जय शाह नारायणा, अरे कुणीतरी जाऊन बघून या. अजून विठोबा का येत नाही रे? का वेळ जातोय त्याचा? अगं आई तू शांताराम, मी जाऊन बघतो. येतो. काय रे विठोबा, अरे कुठं होतास इतका वेळ? इथे आमच्या जीवाला नुसता घोर लागून जायला होता. नाही तर काय, उगस नाही ते विचार येत होते मनात. अरे उशीर होणार होता तर एक फोन करायचा ना साधा. अरे विठ्ठल, आता तूही बेफिकीर व्हायला लागलायस. तुलाच बघण्यासाठी मी बाहेर चाललो होतो. याची सुलक्षणा मिळाली की काय? याला याची सुलक्षणा मिळाली की काय? याच्या मनात होत तसं झालेलं दिसतंय. काय झालं असेल नेमकं तिकडे? आणि ती सुलक्षणाच असेल तर? माझी आणि समिधाची भेट नाही होऊ शकली.
पण ती माझी सुलक्षणा आहे, त्याची मला खात्री पटली. काय? हो. अरे मग ती तुला भेटली का नाही? तिची तब्येत बरी नव्हती. काय झालंय तिला आणि कशावरून ती सुलक्षणाच आहे? कारण कारण ती गरोदर आहे. माई, तुलाच भेटायला येत होते. छान दिसतेस, कुठे चाललीस? श्रीपादला भेटायला. पूर्ण विचार करून निर्णय घेतलास ना? म्हणजे तू जो काही निर्णय घेशील त्यात आम्ही तुझ्या पाठीशी होत, पण निर्णय पूर्ण विचारांती घे. आतापर्यंत खूप सोसलेस तू, पुन्हा तसं व्हायला नको. नाही, काही काळजी करू नकोस तू. मी सर्व गोष्टींचा नीट विचार केलाय. आता मला माझ्या कुठल्याही नात्यांमध्ये ताण नकोय. मी त्याला सगळं सांगणार आहे, अगदी माझ्या लग्नाबद्दल सुद्धा. मीही तुला तेच म्हणणार होते, हे त्याला माहीत असलं पाहिजे. कारण काय ना, आपल्या नात्यात जर पारदर्शकता असेल ना तर मग ताण नाही राहत. त्याने त्याच्या आईचं कारण सांगितलं होतं. कदाचित त्याने ते घाबरून रचूनही सांगितलं असेल. ते खरं की खोटं ते मी त्याला विचारणार आहे, त्याला सांगणार आहे. जे काही सांगायचं आहे ते आज, आत्ता. यानंतर जर कळलं की आमच्यापैकी कोणीतरी खोटं बोलत होतं तर आमच्यातले संबंध बिघडतील आणि मग ते कोणीही सांधू शकणार नाही. माझं लग्न झालं हे त्याला सांगितल्यावर त्याला तसा निर्णय बदलायचा असेल तर ती मुभा त्याच्याजवळ आहे. पण ते आज, आत्ता. यानंतर त्याने या विषयावर मला काहीही ऐकवायला नकोय. ममता, हे जरा जास्त स्पष्ट नाही होते? वाटू दे, थोडस उद्धट वाटलं तरी चालेल, पण नंतर पश्चाताप करण्याची वेळ तरी येणार नाही. जा बेटा, माझा आशीर्वाद आहे तुला. आम्ही तुमची आणि तुमच्या परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी घेतली आहे, त्यासाठी तुम्ही घर बसल्या पाहत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका.